हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल मराठी क्वीन। सुरुवात मी है गाड़ी पर आम्मी दो तो तर आज है आम से सेकेंड लस। मैं तुम्हारा काल ब्लॉग मे बोल कि आम ची सेकेंड लस है तो तक चलो आम लस घू तिथे कभी करते कहीं नहीं। थोड़स भीति पण वाटायला लगे कि पहिल्या लसला खूब त्रास झालेला, दुसऱ्या लसला तो काय होते काय माहिती नाही। बघू ठीक आहे, तिथे गेल्यानंतर बोलू। आम्ही आलो तिथे, गवर्नमेंट हॉस्पिटल आहे वाटतं। इथं आहे आज आमचं लसीकरण, अगोदर गोवारामध्ये होतं पहिलं। तर चला बघू, आता मध्ये गेल्यानंतर बघू गर्दी आहे का। तिथे व्हिडिओ शूट करू दिले तर मी नक्की व्हिडिओ शूट करेन की कसं बघूया कसं होते काय नाही। मला भीती तर वाटायला लागली, तुम्हाला वाटायला का भीती? नाही वाटत मला। तर ठीक आहे चला जाऊ, आंटी येत आहेत। आंटी आल्यानंतर जाणार आहे आम्ही। माझं आता वैक्सीन आणि हे बघा, तर थोडंसं रक्त आलंय कारण मला खूप भीती वाटते वैक्सीनची। यांना काही झालं नाही पण मला झालं। मी माझा व्हिडिओ टाकेन मी कसं करत होते। तर चला आता निघालो, आम्ही जातो। काय करायला? सूर्या म्हणून आहे तिथं। मला इथलं कोल्ड कॉफी प्यायची होती कारण इथं गडबड। तर मी तुम्हाला आता बोलले की आम्ही इथं सूर्या म्हणून आहे इथे आलोय। तर इथली गडबड आईस्क्रीम खूप फेमस आहे, पण आता सध्या तर आम्ही गडबड नाही खाणार आहे। आम्ही खाणार आहे कोल्ड कॉफी प्यायचं आहे आणि वॅक्सिन घेतल्यामुळे कसं झालंय रेड रेड सगळं। तर बघू आता इथली कोल्ड कॉफी कशी आहे माहिती नाही, पण लातूरचं तर एकदम भारी राहते कोल्ड कॉफी। पण कराडची बघूया कशी आहे आता। चला आल्यानंतर दाखवते। घरी आता आम्ही, तुम्हाला बोललेलंच की मी सूर्या म्हणून इथे एक छान असं दुकान आहे, म्हणजेच छान तिथं वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम भेटतात, परत काय कॉफी ज्यूस हे सगळं भेटतं। मग तिथं गेलेलं तर ते झालं, परत आलो आम्ही घरी। आता थोडा वेळ झालं, 10-20 मिनिट झाले, खाली आईंना ते बोलत बसले होते, आता आले रूममध्ये। आणि गोळी खाल्ली मी, जे देतात वॅक्सिन घेऊन झाल्यानंतर जी गोळी देतात त्यातली एक गोळी खाल्ली मी। आणि मला पहिल्या डोसला म्हणजेच पहिली वॅक्सिन घेतलेली तेव्हा खूप खूप जास्त त्रास झालेला, खूप जास्त ताप आली होती, खूप असं डोकं दुखत होतं, म्हणजे खूप काही सांगताच येणार नाही इतकं जास्त झालेलं। तर आता सेकंड ह्याला मला खूप भीती वाटत होती, फिंगर क्रॉस्ड का तर आता चांगलं हो कारण मला आणखीन त्रास सहन नाही होत, कारण मला खूप भीती वाटते, मला ताप ते आल्यानंतर खूप रडू येते, मला माझी मम्मी जवळ पाहिजे। आणि तुम्हाला तर माहिती आहे मी सासरी आहे, माझी मम्मी काही जवळ नाही येऊ शकत, मम्मी आहे माहेरी। तर त्यामुळं बघू, नाही दुसऱ्या लोस सॉरी काय म्हणाले मी दुसऱ्या वॅक्सिन दुसरी वॅक्सिन घेतल्यानंतर सेकंड डोसला जास्ती काही ताप ते येत नाही बहुतेक, तरी बघू ठीक आहे जमेल तर बघू। आणि आता ही ड्रेस काढली तर काढेन का, तर हे असं ब्लड चांगलं वाटत नाही आहे, इथं रक्त आलेलं, त्यामुळं मी ते खूप जोरात अशी लस देत होते इतकं जोरात असं एकदमच घातलेलं, तर त्यामुळं मला भीती वाटते। अगोदरच मला इंजेक्शन परत मला गोळ्या हे मला बिलकुल आवडत नाही, मला गोळ्या खायला इतका त्रास होतो। मी गोळ्या खात नाही, मी रडत बसते की मला गोळी नको म्हणून, त्यामुळे मला जरा असं टेन्शन आलेलं, पण मी गोळी हे ते खाल्ली
ठीक आहे जाऊ द्या बघू. तर आता आम्ही थोडंसं आराम करते आणि झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला बोलेन. तर ठीक आहे चला. आणि आहेत त्याने पण खाली आहेत ते पण येतील आता वर. म्हणजेच आम्ही दोघे पण थोडंसं आराम केल्यानंतर थोडंसं कमी होईल. म्हणजेच की ताप ते येणार नाही. जर आम्ही लस घेऊन परत उगं बसलो ताटत बसलो तर शक्यता आहे ताप येण्याची. त्यामुळं पटकन आम्ही आराम करतो. आता थोडीशी झोप घेतली की काही नाही वाटणार. तर ठीक आहे चला मी नंतर बोलेन थोड्या वेळाने. म्हणजे झोपेतून उठल्यानंतर बोलेन. बाय तोपर्यंत. आता आमची झोप तेव्हा झाली. खूप वेळ झालं. आणि आता आम्ही पेत आहोत इकडे मंचुरियन सूप पॅकेटवालं. ते चिंग्स चायनीज देसी चायनीज तेवाला आहे ना तेवाला पेय लागलो. ओके ओके आहे इतकं भारी नाही लागत पण ठीक आहे. तर चला बोलते नंतर कारण आता हे पिऊन झाल्यानंतर आम्हाला कुकिंग करायचं आहे. काहीच बोलले नाही का तर परत काही आम्हाला झालंच नाही वॅक्सिन घेऊन आल्यानंतर. म्हणजे फक्त हा हात थोडासा जड आहे. आणि मी तुम्हाला वाटेल की मी आणखीन ड्रेस का नाही काढला तर ते असं जास्त वर करता येत नाही. त्यामुळं जाऊदा म्हटलं म्हणून ठेवले मी ड्रेस नाही काढला असू देत म्हणून. तर आणि आहोंना थोडीशी ताप आली आहे. म्हणजे थोडंसं वीकनेस आहे. ताप इथे तेवढं काही नाही पण वीकनेस आला आहे त्यांना. पण मला काही नाही झालं. माझा फक्त हात जड आला आहे बस इतकंच. तर मी स्ट्रॉंग आहे म्हणून मला काही झालं नाही. पण पहिल्या याला खूप जास्त झालं होतं म्हणून सेकंड याला झालं नाही बहुतेक. तर चला हा व्लॉग मी इथंच एंड करते. बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर आणि भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.